नमस्कार, मी डॉक्टर शिवा रिवाग, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर आणि लातूर. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी शेअर करतोय. जसं आपण ऑलरेडी महाराष्ट्राच्या BAMS ॲडमिशन संदर्भामध्ये चॉईस फिलिंगच्या जे काय शेड्यूल होतं ते काल शेअर केलं होतं आपल्यासोबत. पहिल्या राऊंडसाठी जे काय चॉईस फिलिंग होणार आहे त्या संदर्भाने त्याला जोडूनच एक दुसरा एक प्रायव्हेट BAMS कॉलेजचा प्रायव्हेट एक राऊंड असतो, त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ आपल्याला शेअर करणार आहे. तर बघा, दरवर्षी महाराष्ट्राच्या 85% स्टेट कोटासोबत प्रायव्हेट कॉलेजचे जे काही सीट्स आहेत, 15% प्रायव्हेट कॉलेजच्या BAMS प्रायव्हेट कॉलेजचे जे 15% जागा आहेत त्यासाठी सुद्धा एक सेपरेट राऊंड कंडक्ट केला जातो. त्यासाठी जसं आपण यापूर्वी रजिस्ट्रेशन केलं आहे तसं रजिस्ट्रेशन परत एकदा करावं लागतं. त्यासाठी 2000 रुपये फीस वेगळी भरावी लागते आणि त्या राऊंडमधून मग मात्र आपण BAMS साठी जे तर अप्लाय करू शकतो महाराष्ट्रातील खाजगी कॉलेजला. या राऊंडमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा एडिट कॉलेज नसतात, फक्त प्रायव्हेट कॉलेजेस असतात. प्रायव्हेट कॉलेजचे 15% सीटसाठी तुम्हाला याच्यातून अप्लाय करता येईल. परंतु या राऊंडमधून जे विद्यार्थी अप्लाय करतील त्यांना कॅटेगरीचे बेनिफिट नसतात. कॅटेगरीचे बेनिफिट म्हणजे काय? समजा आता एखाद्याला 370 मार्क आहे, तो महाराष्ट्र स्टेटच्या 85% कोट्यातनं गेला तर त्याला SC कॅटेगरी समजा 10% फीस लागेल, NTला 10% लागेल. परंतु तो जर हा विद्यार्थी या राऊंडमध्ये गेला, 15% खाजगी कोट्यातून गेला प्रायव्हेट राऊंडमधून, तर त्या केसमध्ये मग मात्र त्याला पूर्ण फीस भरावी लागते, कॉलेजची जी काही फीस असेल ती फीस. आता मग याच्यामध्ये कुणी जावं, अर्थात सगळेजण जाऊ शकतात तो काही विषय नाही आहे. परंतु ज्यांना कॅटेगरी बेनिफिट पाहिजे, ज्यांना 350+ मार्क्स आहेत, 350 पुढच्या मुलांना महाराष्ट्रात 85% स्टेट कोटात नक्की ॲडमिशन मिळेल, मग त्याची कॅटेगरी कुठली असो. परंतु ओपनचा कॅन्डिडेट आहे, ज्याला तसंही फीस भरायची आहे अशी फीस भरायची आहे, किंवा EWS कॅटेगरी आहे, OBC कॅटेगरी आहे, की महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजला जेव्हा ॲडमिशन मिळेल तर 1 लाख 1.25 लाख तर फीस भरायचीच आहे. मग इथं समजा 2.5 लाख रुपये फीस भरून जर चांगलं कॉलेज मिळत असेल तर मग का नाही प्रयत्न करायचा? तर अशा अवस्थेतले विद्यार्थी किंवा कॅटेगरी कुठली असू द्या, परंतु फीस भरायची कॅपॅसिटी आहे, चांगलं कॉलेज मिळत असेल तर घ्यायला काही हरकत नाही. तर अशा सगळ्या केसमध्ये जे तर या राऊंडमध्ये आपण जाऊ शकता. सोबतच ज्या मुलांचा स्कोअर कमी आहे, ज्यांना BHMS पाहिजे, त्यांनी सुद्धा या राऊंडमध्ये जायला काही हरकत नाही. कारण इथं पूर्ण फीस भरायची असल्यामुळं बऱ्याचदा इथं विद्यार्थी बरेचसे अप्लाय करणार नाहीत. आणि मग जर आपल्याला राऊंड या खाजगी कॉलेजच्या राऊंडमधून जर कुठे ॲडमिशन मिळत असेल तर मग आपण अप्लाय करायला काय प्रॉब्लेम आहे? तर हे सगळे विषय याच्यामध्ये आहे. परंतु याची एक सिस्टीम आहे ती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. याच्यामध्ये जसं आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्याच पद्धतीचे रजिस्ट्रेशन याच्या या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी परत एकदा करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला सगळे रिचर डॉक्युमेंट्स वगैरे स्कॅन करून अपलोड करावे लागतील. ऑलरेडी नॉन रिफंडेबल 2000 रुपये फीस तुम्हाला याच्यामध्ये पे करावी लागेल. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावे लागतील. आणि याच्यासाठी एक स्पेसिफिक शेड्यूल दिलेलं आहे. रजिस्ट्रेशनसाठी आजपासून सुरुवात झाली आहे. 12-11 ते 16-11 दरम्यान रात्री 9 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन फॅसिलिटी उपलब्ध आहे. पेमेंट फॅसिलिटीसुद्धा या दरम्यानच उपलब्ध आहे, 12-11 ते 16-11 दरम्यान. 17 तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट जाहीर होईल आणि त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंगची ती 17 तारखेपासून 20 तारखेपर्यंत होईल आणि 22 तारखेला जो आहे तो पहिला सिलेक्शन राऊंड याच्यामध्ये जाहीर होईल. आणि ज्या मुलांना ॲडमिशन मिळतील राऊंड 1 मध्ये त्यांनी 23 तारखेपासून 29-11 ॲडमिशन घ्यायचे. आता याच्यामध्ये काय होणार आहे की याच दरम्यान जे तर महाराष्ट्राची 85% कोट्याची पण चॉईस फिलिंग आहे, यांचाही राऊंड जो होतो 23 तारखेला, म्हणजे 23 तारखेपासून फिजिकल जॉईनिंग 30 तारखेपर्यंत आहे. जर तुम्ही दोन्हीकडे अप्लाय केलं आणि जर तुम्हाला समजा पूर्ण फीस भरून प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर चांगलं ॲडमिशन मिळते, चांगलं कॉलेज मिळते, तर तुम्ही घ्यायला काय हरकत नाही. पूर्ण फीस द्यायची तयारी असावी, मग तुम्ही स्टेटचं कॉलेज सोडू शकता. ऑल इंडिया कोट्याचा जो काय 15% प्रायव्हेट कॉलेजचा खाजगी कोटा आहे तर त्यासाठी 2 राऊंड आहे. त्यानंतर जे काही उरलेल्या सीट्स राहतात त्या स्टेटच्या 85% कोट्याला हँडओव्हर होतात, ज्या नॉन रिपोर्टेड असतील त्या. परंतु फुल फीस भरायची तयारी आहे महाराष्ट्राच्या 85% कोट्यातनं फार चांगलं कॉलेज मिळेल असं वाटत नसेल, तो
तुम्हाला इकडे 360-370 मार्क्स असतील तर निश्चितपणे तुम्ही या राऊंडमध्ये जायला हरकत नाही. परंतु त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं कुणासाठी आहे की ज्यांना 325-330 मार्क्स आहे 340 मार्क्स आहे अशा मुलांनी या खाजगी कॉलेजच्या राऊंडमध्ये नक्की पार्टिसिपेट करावं 15% कोट्यामध्ये. कारण डोनेशन देऊन ॲडमिशन घ्यायचं नाही आहे, बाहेर राज्यात पण जायचं नाही आहे. 330 मार्क आहे, 325 मार्क्स आहे. त्या मुलांनी जर याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि महाराष्ट्रात ते सगळे कॉलेजेस घ्यायची तयारी असेल जिथं भेटेल तिथं, तर मग मात्र तुमचं BMA स्वप्न पूर्ण होऊ शकतं. सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय घ्यायचं आहे, महाराष्ट्रातील जे तमाम विद्यार्थी आहेत ज्यांना BMS करायचं आहे, बाहेरच्या राज्यात जायचं नाही आहे, महाराष्ट्रात लागेल की नाही 85% कोट्यामध्ये त्याची शंका आहे, अशा विद्यार्थ्यांनी आमच्याकडे नक्की अप्रोच करा, संपर्क करा. 85% कोट्याच्या 85% कोट्याशिवाय 15% जो खाजगी राऊंड आहे त्यासाठी जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की हेल्प करू. तुमचं रजिस्ट्रेशनपासनं तर तुमचं चॉईस फिलिंग दोन्ही राऊंडच्या आणि त्या माध्यमातून तुमचं ॲडमिशन कसं मार्गी लागेल यासाठी तुम्हाला आम्ही हेल्प करू. याच्यामध्ये BHMS उपलब्ध असणार आहेत खाजगी कॉलेजेस जे महाराष्ट्राचे आहेत ते, ज्यांचा कमी स्कोअर आहे पण BHMS पाहिजे त्यांनीसुद्धा या राऊंडसाठी आमच्याकडे संपर्क करायला काही हरकत नाही. सो महाराष्ट्रातील 15% BMS, BHMS, BMSचा खाजगी जो कोटा आहे त्यासाठीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या आमच्या औरंगाबाद ऑफिसला, छत्रपती संभाजीनगर ऑफिसला आणि लातूर ऑफिसला नक्की संपर्क करा. लातूर ऑफिसला जे अप्रोच होतील तेही औरंगाबादूनच त्यांची पण प्रोसेस केली जाईल. औरंगाबादला जे डिरेक्टली येतील त्यांची पण प्रोसेस केली जाईल. आता जे ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटला ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत, जे यापूर्वी आपल्याकडे रजिस्टर्ड आहेत, त्यांना परत पैसे भरायची गरज नाही आमच्याकडे. फक्त त्यांना जे गव्हर्नमेंटची फीस आहे तेवढीच भरावी लागेल. परंतु जर तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट घ्यायचं असेल तर मग याच्यात जाण्याची आवश्यकता नाही आहे, तुम्हाला तुमच्या महाराष्ट्राच्या 85% कोट्यातून जाता येईल. आणि जर तुम्हाला फुल फीस भरायची तयारी आहे आणि तुम्हाला ही मदत पाहिजे तर ती आमच्याकडं, त्यासाठी काही वेगळे ॲडिशनल चार्जेस घेतले जाणार नाही. ऑलरेडी जी फीस भरली आहे त्यामध्येच तुम्हाला ही सेवा आपण उपलब्ध करून देणार आहोत. सो जे पण विद्यार्थी त्यांचे पालक इच्छुक असतील, महाराष्ट्रामध्ये BMS करायचं आहे, खाजगी कोट्यातून चालेल, फीस भरायची तयारी आहे, 320-325-330-340 मार्क्स आहेत, बाहेर जाण्याची इच्छा नाही आहे, महाराष्ट्रातच व्हावा अशी इच्छा आहे, त्या सगळ्या पालकांनी अगदी 300 पुढच्या मुलांनी संपर्क करायला काही हरकत नाही. BHMS घ्यायचं आहे, 140 मार्क्स आहे, 135 मार्क्स आहे, महाराष्ट्राच्या 85% कोट्यातून लागेल का नाही याची शंका आहे, त्या केसमध्ये त्याही पालकांनी यासाठी आमच्याकडे संपर्क करावा. निश्चितपणे तुमचा प्रवेश पूर्ण करून देण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रॉपर वेने गाईड करू आणि तुमचं ॲडमिशन या राऊंडमधनं मार्गी लावू. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर गरजू मुलांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा. कारण महाराष्ट्रातले असे अनेक विद्यार्थी आहे ज्यांचं रिपीट केलेलं आहे BMS करायचं आहे, यावर्षी पण अपेक्षित स्कोअर आलेले नाही पण आहे त्या स्कोअरवर प्रयत्न करण्यासाठी हा राऊंड अतिशय हेल्पफुल आहे, मदत करणारा आहे. म्हणून हा सगळ्यांना आपण शेअर करावा. या राऊंडचे नियम शॉर्टमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. 2 राऊंड होतील, पूर्ण फीस भरावी लागेल, कुठलंही कॅटेगरी बेनिफिट मिळणार नाही. बाकी पर्सेंटेजची क्रायटेरिया जो आहे तो ॲज युज्युअल आहे. जसा ओपनला 50% बोर्डचा म्हणतोय, EWSला 50%, SC ST OBCला 40%, त्याप्रमाणेच जे तर सगळे नियम जे आहेत याच्यामध्ये लागू असतात. 2 राऊंड होतील, 2 राऊंडमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकतात. याचं जे सीट मॅट्रिक्स आहे ते साधारण आपल्याला म्हणजे एकूण किती जागा उपलब्ध असतील तर त्याचं सीट मॅट्रिक्स 16 तारखेला सायंकाळी 8 वाजता आपल्याला उपलब्ध होणार आहे. जसं महाराष्ट्राचं 16 तारखेलाच येणार आहे तसं हेही 16 तारखेला उपलब्ध होणार आहे. सो इच्छुक विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क करा, आमची काउन्सिलिंगची फीस भरून आमच्या माध्यमातून या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी कसं लावता येईल त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येईल, आमची मदत घेता येईल. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.